अरे बसून बोला अध्यक्ष महोदय चांगला गेला मला मदत केली पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मदत केली कारण मी बराच वेळ स्वतःला थांबवत होतो की ती बॅरिकेटिंग राजकीय बोलायचं की नाही तर नाही म्हणून होतो आणि मी त्याला तोडण्याची संधी मिळाली अध्यक्ष महोदय मी चर्चेला इथपर्यंत आलो की आयोग स्थापन करून आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं आरक्षण रॅटिफाय करून ते केलं पाहिजे असं मांडण्याची भूमिका केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले कोर्टाने काय केलं कोर्टाने ज्या वेळेला केलं ना त्याला दुर्दैवाने तुम्हाला त्या सरकारमध्ये न घेतलेलं सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये बाजू मांडली गेली ना अध्यक्ष महोदय त्यांनी जर तुम्हाला सरकारमध्ये घेतलं असतं माझा पूर्ण भरोसा आहे अध्यक्ष महोदय माझा तुमच्यावरही भरोसा आहे की जर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही जर त्या सरकारमध्ये असतात तर ती बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये नीट मांडली गेली असती अध्यक्ष महोदय माझा तुमच्यावर हा भरोसा आहे अध्यक्ष महोदय जी चाल ढकल त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या काळात झाली ती चाल ढकल तुम्ही होऊ दिली नसते अध्यक्ष महोदय माझा ह्याच्यावरही भरोसा आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर की उद्धवजींच्या काळामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि न टिकण्याची कारण कळली नाही तर पृथ्वीराज चव्हाण साहेब लात मारून त्या सरकारमधून बाहेर पडले असते अध्यक्ष महोदय पण त्यांनी उद्धवजींना प्रश्न विचारलाच असता त्यामुळे अध्यक्ष महोदय मला राजकारण बोलायला लावू नका आणि